व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून त्यांना राजस्थान उत्तर प्रदेश सीमेवरील पालदी या दुर्गम भागातून अटक करण्यात आली आहे. 18 मे ते 10 ऑगस्ट 2023 या कालावधीत आरोपींनी फिर्यादीस या व्हॉट्सॲपद्वारे संपर्क करून न्यूड व्हिडिओ कॉल करून त्याची स्क्रीन रेकॉर्डिंग केली होती. तसेच हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड न करण्यासाठी आणि तो डिलीट करण्यासाठी त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स विभागाची धमकी देऊन फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे भरायला सांगून 42,22,900 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाणेकडून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस पथकाने राजस्थान येथील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन आरोपीचा शोध घेत आरोपी हलीम फरीद खान याला राजस्थान उत्तर प्रदेश सीमेवरील पालदी या दुर्गम ठिकाणावरील गावातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली. यावेळी आरोपीकडून अनेक मोबाईल फोन्स, विविध कंपन्यांचे सिम कार्ड्स, विविध बँकांचे ATM कार्ड्स अशा वस्तू जप्त करण्यात आल्या. सदर गुन्ह्यामध्ये आरोपी राहत असलेल्या गावात तसेच आजूबाजूच्या परिसरातील इतर काही आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे. फिर्यादीने आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यावर पैसे भरणा केले असल्याने गुन्हा दाखल होताच सदर बँक खाती गोठविण्याकरिता पत्रव्यवहार करण्यात आला होता. या बँक खात्यातून 4,12,175 रुपये इतकी रक्कम गोठविण्यात सायबर पोलिसांना यश आलं आहे. अटक आरोपीचा देशासह राज्यात 13 तक्रारींमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झालं आहे. गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत तांत्रिक विश्लेषणाचे काम नवी मुंबई पोलीस दलातील आणि सायबर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असणाऱ्या पहिला महिला पोलीस अंमलदार पूनम गडगे यांनी केलं आहे.